चविष्ट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्रणिताज किचन मराठीला आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, प्रणिताज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण हैदराबादची फेमस डिश दालचा बनवणार आहोत. आज मी व्हेज दालचा बनवणार आहे. दालच्यासाठी मिश्र डाळींचाही वापर केला जातो, पण आज मी फक्त तुरडाळीचाच वापर करणार आहे. ही 1.5 वाट्या तुरडाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यात 1/2 चमचा हळद आणि चिमूटभर हिंग घालायचा आहे आणि 1.5 ग्लास पाणी यात टाकायचं आहे. आता ही डाळ मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या की गॅसची फ्लेम कमी करा आणि 5 मिनिटांनंतर गॅस बंद करा, म्हणजे डाळ मऊ शिजेल. इकडे मी एका कढईत 1/2 वाटी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम होईपर्यंत आपण खडा मसाला काय लागेल ते बघूया. या 6 लवंग आहेत, 1/2 इंच दालचिनीचा तुकडा आहे, 1 मसाला वेलची आहे, 1 बाध्यान आहे, 10-12 काळी मिरीचे दाणे आहेत, 2 तमालपत्र आहेत, 1/2 टीस्पून शहाजीरा आहे. आता हा खडा मसाला या तेलात टाकूया. खडा मसाल्याचा छान सुगंध येईपर्यंत परतायचा आहे. हे 2 मोठे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचा आहे. आता कांदा परतून झाला आहे. त्यात मी चिरलेले 2 मोठे टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटो तेलात छान परतून घेऊया. आता यात 1 टेबलस्पून आले लसूण पेस्ट टाकायचे आहे. अर्धा टीस्पून हळद टाकायची आहे. 1 टेबलस्पून तिखट टाकायचं आहे. 2 टेबलस्पून धने पावडर टाकायची आहे. 1 वाटी आंबट सुका मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो मी यात टाकते. पुन्हा एकदा छान परतून घेऊया. हा 300 ग्रॅम दुधी भोपळा आहे, त्याचे मोठे मोठे तुकडे करून मी घेतलेले आहेत, ते यात टाकते. मसाल्यात दुधी भोपळा 5 मिनिट छान परतून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता यात थोडं पाणी टाकायचं आहे.
आता झाकण ठेवून दुधी 90% शिजवायचं आहे। तमालपत्राचा सुगंध यात उतरलेला आहे, त्यामुळे ते मी बाहेर काढून घेते, म्हणजे मध्ये मध्ये अडचण नको। हा 2 टेबलस्पून दालचा मसाला आहे आणि हा 1 टीस्पून गरम मसाला आहे, तो मी यात टाकते। आता 1/2 वाटी पुदिना यात टाकायचा आहे। दालचा मसाला नसेल तर तुम्ही त्याऐवजी संडे मसाला आणि कांदा लसूण मसाला वापरू शकता। थोडंसं परतूया। आता दुधी भोपळा 90% शिजलेला आहे। आता यात मी शिजवलेली तुरडाळ टाकते। थोडं पाणी घालून एक वाफ काढून घेऊया। डाळीच्या पातेल्यात पाणी टाकून ते पाणी मी यात टाकणार आहे। आता यात 1 टेबलस्पून चिंचेचा कोळ टाकायचा आहे। दालचा तुम्हाला कितपत आंबट आवडतो त्यानुसार तुम्ही चिंचेचा कोळ कमी जास्त घेऊ शकता। आता झाकण ठेवून एक उकळी येऊ देऊ। आता दालचा तयार आहे। दुधी भोपळाही मऊ शिजलेला आहे आणि दालचाला रंगही सुरेख आलेला आहे। हा दालचा बघारा राईस सोबत सर्व्ह केला जातो।